नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील वाक्य व वाक्यांचे प्रकार हा भाग पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण वाक्य म्हणजे काय ते पाहू. अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक अक्षरांनी मिळून शब्द बनतो, अनेक शब्दांनी मिळून वाक्य बनते. वाक्य पूर्ण होण्यासाठी अर्थपूर्ण शब्दसमूहाची व क्रियापदाची गरज असते. आता आपण वाक्याची रचना कशी केली जाते ते पाहू. वाक्यातील शब्दांची रचना नियमानुसारच असावी. कर्ता हा त्याच्या विशेषणासह वाक्याच्या सुरुवातीला येतो. क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे क्रियाविशेषणासह वाक्याच्या शेवटी येते. कर्म आणि वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्याच्या मध्यभागी येते. वाक्यात उभयान्वयी अव्यय आले असेल तर ते अव्यय ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्यानुसार मध्यभागी येते. जर वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय असेल तर ते वाक्याच्या सुरुवातीला येते. अशा प्रकारे वाक्यांची रचना केली जाते. आता आपण वाक्याचे प्रकार पाहू. वाक्याच्या प्रकाराचे तीन गट केले जातात. त्यामध्ये वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार, वाक्याचे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार आणि वाक्याचे रचनेवरून, स्वरूपावरून किंवा विधानांवरून पडणारे प्रकार. वाक्याचे अर्थावरून पडणाऱ्या प्रकाराचे चार उपप्रकार आहेत. त्यामध्ये विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार आहेत, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. वाक्याचे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे जे प्रकार आहेत ते चार आहेत. त्यामध्ये स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विध्यार्थी वाक्य आणि संकेतार्थ वाक्य. वाक्याचे रचनावरून पडणारे प्रकाराचे तीन प्रकार आहेत, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. आता आपण हे प्रकार सविस्तरपणे अभ्यासू. आपण वाक्याचे अर्थावरून पडणारे चार प्रकार पाहू. वाक्याचा अर्थावरून पडणारा पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात एखादे विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणात पाहूया, मी दररोज शाळेत जातो, तेजस खूप हुशार आहे, वर्षा लगोरी खेळत आहे, सोनल खूप काम करते, ती कादंबरी वाचते. या वाक्यात केवळ विधान केलेले आहे म्हणून ही सर्व वाक्य विधानार्थी वाक्य आहेत. विधानार्थी वाक्यांचे दोन प्रकार पडतात हे आताच आपण पाहिलेलं आहे. विधानार्थी वाक्याचा पहिला प्रकार आहे होकारार्थी वाक्य. ज्या वाक्यात होकार दर्शविलेला असतो त्या वाक्याला
होकारार्थी वाक्य असे म्हणतात. होकारार्थी वाक्यालाच करणरूपी वाक्य असेही म्हणतात. होकारार्थी वाक्याची उदाहरणे पाहूया. मी दररोज अभ्यास करतो. मला डॉक्टर व्हायचं आहे. मी कबड्डी खेळतो. हे चित्र खूप सुंदर आहे. चांगल्या सवयीचा स्वीकार करा. या वाक्यात होकार दर्शविला आहे आणि म्हणून ही सर्व वाक्ये होकारार्थी वाक्ये आहेत. विधानार्थी वाक्याचा दुसरा प्रकार आहे नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. नकारार्थी वाक्यालाच अकरणरूपी वाक्य असेही म्हणतात. नकारार्थी वाक्याच्या शेवटी नाही, नये, न, नको, नव्हता अशा प्रकारचे शब्द येतात. नकारार्थी वाक्याची उदाहरणे पाहूया. मला पोहता येत नाही. वाईट सवयी स्वीकारू नका. मी खो खो खेळत नाही. मला अभ्यासाचा कंटाळा येत नाही. हर्षल सकाळी घरी नव्हता. या वाक्यात नकार दर्शविला आहे आणि म्हणून ही सर्व नकारार्थी वाक्य आहेत. वाक्याचा अर्थावरून पडणारा दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यात एखादी आज्ञा केलेली असते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आज्ञार्थी वाक्याची उदाहरणे पाहूया. सौरभ अभ्यास कर. ती टीव्ही बंद कर. आजीला लाडू दे. अगोदर आंघोळ करून घे. मुलांनो शांत बसा. या सर्व वाक्यात आज्ञा केलेली आहे आणि म्हणून ही वाक्ये आज्ञार्थी वाक्य आहेत. वाक्याचा अर्थावरून पडणारा तिसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यालाच प्रश्नार्थक वाक्य असेही म्हणतात. ज्या वाक्यात एखादा प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. प्रश्नार्थी वाक्य ओळखायचं कसं? तर अगदी सोपं आहे. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असते. प्रश्नार्थी वाक्याची उदाहरणे पाहूया. आपल्या शाळेची स्थापना केव्हा झाली? शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत? तू आंबा खाल्ला का? महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय आहे? तू गावाला केव्हा जाणार? या सर्व वाक्यात प्रश्न विचारलेला आहे म्हणून ही प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य आहे. वाक्याचा अर्थावरून पडणारा चौथा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात मनातील भावना किंवा इच्छा व्यक्त होते त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गारार्थी वाक्य लिहिताना भावना व्यक्त करणाऱ्या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह दिले जाते. उद्गारार्थी वाक्याची उदाहरणे पाहूया. आहा हा किती छान दृश्य हे. या वाक्यामधून आनंद ही भावना व्यक्त होते. अरे रे तो नापास झाला. या वाक्यामधून दुःख ही भावना व्यक्त होते. बाप रे एवढा मोठा साप. या वाक्यामधून आश्चर्य ही भावना व्यक्त होते. शाबास तू छान खेळलास. या वाक्यामधून प्रशंसा ही भावना व्यक्त होते. मी मुख्यमंत्री झालो तर.
या वाक्यामध्ये आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा अशा मनातील भावना व्यक्त झालेल्या आहेत आणि म्हणून ही सर्व वाक्य उद्गारार्थी वाक्य आहेत। वाक्याचे अर्थावरून पडणारे चार प्रकार आताच आपण पाहिलेले आहे, परंतु नेमके हे प्रकार ओळखायचे कसे? तर लक्षात ठेवा, विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम चिन्ह आलेले असते। आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा पूर्ण विराम हे चिन्ह आलेले असते, परंतु विधानार्थी वाक्यामध्ये केवळ एखादे विधान केलेले असते, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये एखादी आज्ञा केलेली असते। यावरून आपण विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य ओळखू शकतो। तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते, आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये आपल्या मनामधील भावना किंवा इच्छा व्यक्त होते आणि ज्या शब्दाच्या माध्यमातून भावना व्यक्त होते त्या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह दिले जाते। सहज आपण त्या वाक्याचा प्रकार ओळखू शकतो। या भागात आपण वाक्य म्हणजे काय, वाक्याची रचना आणि वाक्याचे अर्थावरून पडणारे चार प्रकार पाहिलेले आहेत। तर क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार आणि रचनेवरून पडणारे प्रकार आपण पुढच्या भागामध्ये पाहू। धन्यवाद।